नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज. आयुष्यमान भारत योजना 5 लाखापर्यंत मोफत उपचार आपल्याला मिळू शकतो, कोणताही अर्ज न करता. आपलं नाव कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमधून थोडक्यात पाहणार आहोत. 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. मित्रांनो, आजार हे सांगून येत नसतात, मात्र येण्याच्या अगोदर आपलं त्या यादीमध्ये नाव आहे की नाही खात्री करा आणि आयकार्ड काढा. त्या आयकार्ड काढण्यासाठी तुम्हाला अगोदर नाव चेक करावं लागेल. ते नाव कसं चेक करायचं ते आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा, बेलचिन प्रेस करा. तुम्हाला नियमितपणे अशाच महत्त्वाच्या प्रश्नांविषयी उत्तरं मिळण्यासाठी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर तुम्ही कोणत्याही या ठिकाणी सर्च ब्राउझर वापरत असाल, यूसी ब्राउझर ऑफ क्रोम किंवा ओपेरा, त्यापैकी कोणत्याही ब्राउझरवर जाऊन गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती सर्च बारमध्ये मीरा बघा, मीरा डॉट पी एम जे वाय या ठिकाणी बघा, डॉट पी एम जे वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याबरोबर बघा तुम्हाला स्क्रीनवर अशा पद्धतीने या ठिकाणी पेज ओपन होईल. तुम्ही या ठिकाणी हे सर्व पेज पाहू शकता. बघा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य, या ठिकाणी सूचना दिलेली आहेत. 10 करोड से अधिक परिवारांको लाभ मिळेगा वगैरे या ठिकाणी सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर करायचा आहे. तर मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमचा जो आत्ता तुम्ही मोबाईल वापरत असाल अँड्रॉइड मोबाईल, त्याचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचा आहे. आता मी या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतरही या ठिकाणी खाली जो कॅपचा कोड आहे तो टाकायचा आहे. कॅपचा कोड टाकताना काळजी घ्यायची आहे की त्या ठिकाणी स्मॉल लेटर असेल किंवा अंक असतील ते व्यवस्थित पाहायचे आहे. तर नंतरच कॅपचा कोड टाकायचा आहे, चुकून द्यायचं नाही. जर चुकला तर तुम्हाला तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येणार नाही, मोबाईल नंबर रजिस्टर होणार नाही. आता या ठिकाणी बघा मी कॅपचा कोड टाकत आहे. कॅपचा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट ओ टी पी म्हणून असा ऑप्शन आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करायचं आहे. मी बघा जनरेट ओ टी पी वरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे. आता ओ टी पी या ठिकाणी टाकत आहे. बघा आता ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट म्हणून आता मी या ठिकाणी सांगायच्या सूचना की प्लीज टिक दिस बॉक्स इफ यू वॉन्ट प्रोसीड. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तुम्हाला पॉलिसी वगैरे सर्व मान्य आहेत का त्या बॉक्सच्या ठिकाणी असा अर्थ होतो. आपण ते सर्व मान्य आहे, ॲग्री आहोत म्हणून त्या बॉक्सवरती आपण टिक करायचं. बघा आपल्याला आता या ठिकाणी आपली नाव सर्च करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला राज्य निवडावं लागेल. आपण ज्या राज्यामध्ये राहत होतो महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. सिलेक्ट कॅटेगरी, आता आपण नावाने सर्च करायचं आहे का रेशन कार्डच्या नंबरने सर्च करायचं का मोबाईलच्या नंबरने या ठिकाणी सर्च करायचं. तर नावाचं जर पाहिलं तर नाव एकदम सेम पाहिजे, स्पेलिंग वगैरे सर्व काही बरोबर पाहिजे. मोबाईल नंबर या ठिकाणी बऱ्याचशा जे उमेदवार आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांचे मोबाईल नंबर कनेक्ट नाही आहेत, त्यामुळे मोबाईल नंबर या ठिकाणी त्याने सर्च होत नाही. रेशन कार्ड नंबर आता आपण या ठिकाणी टाकून पाहूया. बघा रेशन कार्ड नंबर आता मी या ठिकाणी सबमिट करतो. रेशन कार्ड नंबर टाकलेला आहे बघा आणि या ठिकाणी मी सर्चवर क्लिक केलेला आहे. सर्चवर क्लिक केल्याबरोबर बघा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की इंदुबाई सुखदेव बळी, तनुजा सुखदेव बळी, मल्हारी रामा बळी यांची सर्वांची या ठिकाणी नावं आलेली आहेत. या सर्वांना आयुष्यमान भारत योजना या ठिकाणी लागू आहे. आता आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी त्यांची माहिती पाहूया. बघा डिटेल्समध्ये डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर त्यांची सर्व या ठिकाणी लिंग, डेट ऑफ बर्थ किंवा वय ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत काय, त्या सूचना बघूया आपण एकदा. या सूचना अत्यंत सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत की आपण हे ओळखपत्र एक कशा पद्धतीनं घ्यायचं. त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं आहे, हा लाभ घेण्यासाठी कुठलेही बघा भुगतान काय पंजीकरण की आवश्यकता नाही आहे. आपल्याला ऑनलाईन कुठे या ठिकाणी माहिती किंवा भरायची वगैरे नाही आहे, अर्ज करायचा नाही. तर काय करायचं आहे बघा, आपण आपल्याला आयकार्ड मिळण्यासाठी, ओळखपत्र मिळण्यासाठी, लाभार्थी पहचान के लिए किसी भी सार्वजनिक अस्पताल, सामुदायिक सेवा केंद्र या सूचीबद्ध निजी अस्पताल जा सकते, ज्या ठिकाणी याची सेवा उपलब्ध आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही तिचं ओळखपत्र घेऊ शकता. सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी आय डी कोणते असेल बघा, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन,
स्वतंत्र सेनानी कार्ड, किसान फोटबुक फोटोबुक, पॅन कार्ड, पेन्शन कार्ड काही या ठिकाणी चालणार आहेत. आणि ते तुम्ही घेऊन त्या ठिकाणी मित्रांनो तुमचं ओळखपत्र आयुष्यमान भारत योजनेचं घेऊ शकता. तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकतो. यासाठी कोणती फी वगैरे काही भरायची नाही, कुठे अर्ज करायचा नाही, फक्त नाव चेक करायचं आणि तुम्ही जायचं. याच्या पलीकडेही जर तुम्हाला नाव चेक जर नाही करता आलं तर 1455 हा टोल फ्री क्रमांक आहे बघा, यावरती तुम्ही कॉल करून त्यांना तुमची माहिती विचारू शकता. ते जे जे विचारतील माहिती ते तुम्हाला माहिती सांगावी लागेल आणि त्यानंतर आपलं नाव आहे की नाही आपण खात्री करून आपण एखाद्या सरकारी दवाखान्यात जाऊन आपलं कार्ड या ठिकाणी ओळखपत्र कार्ड घेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला उपचाराची गरज असेल त्यावेळेस आपण दवाखान्यात जाऊन उपचार करून घेऊ शकतो. मित्रांनो ही जर तुम्हाला माहिती खरोखर आवडली असेल, उपयोगी वाटली असेल तर निश्चित लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी नक्कीच शेअर करा. खरोखर एखाद्याला खूप गरज असेल तर अशा जे उमेदवार आहेत किंवा जे लाभार्थी आहेत अशांना या ठिकाणी नक्की त्याची मदत होईल. त्यामुळे निश्चितच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात जी हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी याचा उपचार होतो आयुष्यमान भारत योजनेचा त्यांची माहिती घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.